देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये मोदी साहेबांच्याच आशीर्वादाने शिंदे फडणवीस सरकार सत्तेमध्ये आहे. असं असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शब्दानुसार हे सरकार नपुसक कसं काय, निष्क्रिय कसं काय? कारण ज्या मोदी साहेबांचं नाव संपूर्ण जगभर आहे अशी खोटी चर्चा संपूर्ण देशात आणि भाजपच्या अंधभक्तांमध्ये असताना सगळ्यात महत्त्वाचं शिंदे फडणवीस सरकार विकत आमदार घेऊन सत्तेवर आला असताना आणि निर्णय गतिमान शिंदे फडणवीस सरकार वेगवान अशा खोट्या बतवण्या करून महाराष्ट्राची दिशाभूल करून महाराष्ट्रामध्ये विद्वेषाचं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये विषमतेचं विष पेरून शिंदे फडणवीस सरकार जगण्याचा प्रयत्न करतंय. मग माननीय सर्वोच्च न्यायालयाला सरकार खऱ्या अर्थाने म्हणजे शिंदे फडणवीस सरकारमधले मंत्री निष्क्रिय आहेत, शिंदे फडणवीस सरकारमधले आमदार निष्क्रिय आहेत, शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रशासन ढिम्म आहे, शिंदे फडणवीस सरकारमध्ये लायकीचे मंत्रिमंडळात लोक नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे लोक या देशांमध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विधिवेशाचं राजकारण करतात म्हणून कदाचित माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींनी शिंदे फडणवीस सरकारला अर्थात मोदी आशीर्वाद सरकारला नपुसक म्हटलं, निष्क्रिय म्हटलं. याचा अर्थ स्पष्ट आहे, या देशामध्ये वादळापूर्वीची शांतता निर्माण झालेली आहे. कारण देशात ज्या पद्धतीनं धर्मांध वातावरण भाजपच्याच लोकांकडून शिंदे फडणवीस सरकारकडून मोदी सरकारकडून गढूळ वातावरण केलं जातंय, विद्वेषाच्या राजकारण केलं जातंय, जे जे वाचाळवीर वेगळे वेगळे मोर्चे काढून धार्मिक विद्वेष पसरवत आहेत, माननीय सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा राग आला. कारण घटनात्मक तरतुदीनुसार संविधान संहितेनुसार धर्मावर चर्चा करणं, लिंगावर चर्चा करणं खरं तर न्यायिक गोष्टीमध्ये लोकशाहीला परवडणारं नाही आणि ते घटनात्मकरित्या योग्यही नाही. तरीही माननीय न्यायमूर्तींनी छातीवर दगड ठेवून राज्य सरकारला अर्थात ज्या भाजप शासित राज्यांमध्ये मोदींचा चेहरा लावून सत्तेवर आलेली सरकार हे जर देशामधले नपुसक असतील, निष्क्रिय असतील, तर अंधभक्तांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि विरोधी पक्षांनी आता यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर आलं पाहिजे. कारण जशा जशा राज्याच्या आणि लोकसभेच्या केंद्राच्या निवडणुका जवळ येतील, जवळ येत आहेत, वर्ष 6 महिन्याचा काळ आहे, लोकसभेची बिगुलं वाजण्याचा प्रारंभ झालेला असताना दंगलीचा सुद्धा प्रारंभ झालाय, सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर असेल मराठवाड्यामध्ये, मुंबईमध्ये मालवण असेल किंवा इतर राज्यांमध्ये विद्वेषाचं राजकारण करून धर्माधर्मामध्ये विष कालवून भाजपचीच सुपारी घेऊन यामायम आणि त्यांची पिलावळ हे धार्मिक उन्माद माजवत आहेत आणि इकडं स्वयंघोषित सनातनी वैदिक ब्राह्मणी मानसिकतेतून इथल्या मूळ हिंदूंना वैदिक धर्मव्यवस्था ही हिंदुत्वाच्या नावाखाली विद्वेषाचं राजकारण करत आहे. म्हणजे जे मागं 4.5 वर्ष या टर्मच्या सत्तेमध्ये असताना आणि मोदी सरकारच्या 9-10 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळे एकदम गुन्ह्या गोविंदाने राहत असताना मागच्या वेळेस देशावर आक्रमण झाली, हल्ले झाले, आता अंतर्गत हिंदू मुस्लिम करून
नवीन वाद निर्माण करण्यासाठी भाजप जे वेगळे वेगळे विद्वेषाचे वाचाळवीर वक्तव्य करून दंगल प्लांट करत आहेत, म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणलं हे निष्क्रिय आहे। पण मला याच्यावर प्रश्न पडलाच नाही, हे सरकारच काय यांचे विचार सुद्धा नपुसक आणि निष्क्रियच आहेत। भाजपची विचारधारा ही विकृत घाणेरडी आणि धर्मांध विष कालवणारीच आहे, जातीयवादीच आहे, याच्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही। पण समाजाला वेठीस धरून, समाजाचा सत्यानाश करून स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायची हे आमच्या लोकांच्या लक्षात येणार आहे की नाही? माननीय प्रधानमंत्री महोदय फसवतात, माननीय मुख्यमंत्री महोदय फसवतात असं माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणतं। कारण केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांच्याच आशीर्वादाने आता जे काही वाचाळवीर इतर राज्यातले, महाराष्ट्रामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचं टोकाचं वक्तव्य करतात, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते की धर्माचं राजकारण करण्यासाठी विद्वेषाच्या पोळ्या भाजल्या जात आहेत। फक्त हे कळणं, समविचारी लोकांच्या लक्षात आलं तर अविचारी लोकांना टार्गेट करता येईल। जातीवाद जर उन्माद हा धर्म आणि देवांवर आणणार असतील, काल परवा पाडव्याची सभा झाली त्याच्यामध्ये राज ठाकरे नावाचे नवीनच एक स्वयंघोषित हिंदुत्ववादी जननायक जन्माला आले, त्यांनी मुस्लिमांना टार्गेट केलं, ते जर नालायक असतील तर बिलकुल केलं पाहिजे, पण तुमच्याही धर्मातले नालायकांना टार्गेट करणार आहात का नाही? तुम्ही तरुण पोरांची माती भडकवणार, खरं तर तरुणांना यांच्या सभेला जाण्याशिवाय आणि यांना गर्दी केल्याशिवाय पर्यायच नाही। कारण केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, मोदी सरकार असो, शिंदे फडणवीस सरकार असो, तरुणांना रोजगार देत नाही। महागाई प्रचंड वाढलेली असताना तरुण हतबल झालेला आहे, रोज सभा असल्यामुळं दारू आणि मटण तरुणांना आयतं मिळत असल्यामुळं कामधंदा करायचीच गरज नाही, उद्योग व्यवसाय करायला कर्ज देऊ शकत नाही अशी व्यवस्था केलेली आहे। आणि पूर्वीच तरुण सिव्हिलमध्ये किंवा कामधंदे नसल्यामुळं, हातात पैसा नसल्यामुळं त्यांचं रेकॉर्डही चांगलं नाही। तरुण पोरं शिक्षणातून बाहेर पडून त्यांच्या मेंदूच्या कॅसेट ह्या कोऱ्या असतात, तिथं हे जातीवादाचं विद्वेषाचं जे काही रसायन आहे ते रिमिक्स करून तरुणांचा मेंदू भडकवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सध्या सुरू आहे, आणि हे कुणाच्याच लक्षात येत नाही। आणि याच्यामध्ये तरुणाई, मग मुलं असतील किंवा मुली असतील, येड्या गबाळ्यासारखं ह्या जातीवादी लोकांवर लक्ष ठेवतात, मध्येच जय श्रीरामचा नारा देतात, मध्येच हिंदू म्हणतात, आणि मग सगळा अठरा पगड जाती मराठा बहुजन समाज हिंदू म्हणून एकत्र येतो, आणि त्यांच्या हिंदूपणाची वैदिक सनातनी ब्राह्मणी विचारधारा ही वाट लावते। कारण तुम्ही शूद्र आहात हे तुम्हाला फक्त वैदिक परंपरेत, तुम्हाला ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस तुम्ही शूद्र असता, तुम्हाला पुराणात्मक गोष्टीमध्ये सांगितलं जातं, अडकवलं जातं, आणि आमचा मात्र आमच्या बुद्धीचा, विचारांचा, कर्तृत्वाचा सत्यानाश केला जातो। ती रिकाम तिकडी पोर तुमच्या सर्वोच्च छत्रपतींना, महापुरुषांना सुद्धा शूद्र ठरवलं तरी आम्ही हिंदू म्हणूनच बोंबलत बसतात, कारण यांच्या मेंदूमध्ये यांचं कर्तृत्व शंड करून टाकलंय, म्हणून जागे व्हा। सरकार जर निष्क्रिय आणि नपुसक असेल तर महाराष्ट्राने आणि देशाने विचार करणं गरजेचं आहे। सरकार चुकीचं असेल, अविचारी असेल, विद्वेषाचं राजकारण करत असेल तर हे थांबवलं पाहिजे आणि आपल्या विचारांची उंची वाढवली पाहिजे। धन्यवाद।